समाजाचा एक भाग असूनही त्यांना समाजाकडून हीनत्वाची वागणूक मिळणाऱ्या तृतीयपंथींना न्याय देण्यासाठी राज्यसभेने एक विधेयक मंजूर केलंय, पण ते विधेयक त्यांना मंजूर नसल्याने पुण्यामध्ये आंदोलन करण्यात आलंय. तृतीय पंथांसाठी राज्यसभेने त्यांना न्याय मिळावा, त्यांना या समाजात सर्वाप्रमाणे वागता यावे यासाठी विधेयक मंजूर केलंय, पण त्यांना ते विधेयक मान्य नसल्याचे सांगितलं जात आहे. कारण त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी लिंगाचा पुरावा मागण्यात येतो. ही बाब खूपच किळसवाणी असल्याचे सोनाली दळवी यांनी सांगितलंय. जर या विधेयकामध्ये बदल केला नाही तर आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय. हे बिल खरंच अयोग्य आहे, कारण 2016 पासून ते 2019 पर्यंत जेव्हा लोकसभामध्ये हे बिल पास झालं आणि आता राज्यसभामध्ये पण पास झालं आहे, पण ज्याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की प्रत्येक ट्रान्सजेंडरला डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रीकडे मेडिकल चेकअपसाठी जावं लागेल आणि नंतर तिथून सर्टिफिकेट आणावं लागेल की तुम्ही ट्रान्सजेंडर आहात की नाही आहात हे प्रूव्ह करायला लागेल. माझा प्रश्न हा आहे की आपण कुठल्याही पुरुषाला विचारतो का की तू पुरुष आहे हे सिद्ध करून दाखव, किंवा महिलांना विचारतो का की तू महिला आहेस हे सिद्ध करून दाखव, मग आमचा कसलं चेकअप करणार आहे? यु नो, आम्हाला जे राईट्स आहेत, आणि मला इतकं हे वाटतं की इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या दिवशी जे संविधानाने सगळ्यांना अधिकार दिले त्या दिवशी हे बिल कसं पास केलं, कारण हे यु नो फंडामेंटल राईट्सच्या अगेन्स्ट आहे, ह्युमन राईट्सच्या अगेन्स्ट आहे, मानवी अधिकाराच्या अगेन्स्ट आहे. माझ्या शरीरावर माझा अधिकार आहे आणि हे ठरवणारं हे फक्त मला अधिकार आहे की मी कोण आहे आणि काय आहे. तर ह्या सरकारला शेतकऱ्यांविषयी यु नो बेरोजगारीवर, आर्थिक मंदीवर, महिलांच्या संरक्षणासाठी, तृतीयपंथांच्या संरक्षणासाठी काहीच कुठल्या गोष्टी चांगल्या करायच्या नाही, तर तुम्ही वाईटही करू नका.